नमस्कार। आज माझ्या पुतण्याचा हळदी समारंभ आहे, त्यानिमित्ताने आम्ही गावाकडे जात आहोत। पहा, शेतात गेलेलो आहोत। हिरवगार फुललेलं शेत, माझ्या जाऊबाई खूप कष्ट करतात त्या शेतामध्ये, आणि सध्या हरभरा, गहू, कांदा वगैरे पिकं आहेत। खूप सुंदर वाटतं आहे हे दृश्य, आणि माझं फारसं जाणं होत नाही गावी, शेतावरही जाणं फारसं होत नाही, जॉबच्या निमित्ताने वगैरे बिझी असते। हे झाड कोणाचे आहेत? काही कारणानिमित्ताने सुखाने गावी जाणं होतं, आणि मग शेताचा फेरफटका मारताना खूप आनंद होतो। पहा हा फुललेला बगीचा, फळांचा लिंबू आणि संत्रा समजत नाही आपल्याला, आणि खूप मेहनतीने फुलवलेला आहे आमची शेती। फळं आता लागली आहेत पिकायला, सुरुवात झाली आहे, आणि मी तिकडे हळदीची तयारी चालू आहे, आणि मी मात्र फोटो काढण्यामध्ये व्यस्त आहे। आवडतं मला, आणि खूप दिवसातून गेल्यावर आनंदही होतो आहे। तो आनंद तुमच्याशी शेअर करायचा म्हणून खरं तर मी काही व्हिडिओज आणि फोटोज टाकलेले आहेत। आणि ग्रामीण भागामध्ये शहरी लोकांना गेल्यावर जो काही एक वेगळेपणा वाटतो, नाविन्य वाटतं, ते मी या व्हिडिओच्या माध्यमातून मांडत आहे। शेतकऱ्याच्या कष्टाची जाणीव मात्र इथे होते। फळं इतकी गोड आहेत, मस्त, अगदी खूप छान एन्जॉय करतो आहे आम्ही। रेशमा माझ्या ननंदबाईची सून आहे, माझी मुलगीच, खूप आवडते मला। रेशमा नाव आहे तिचं, सुंदर हसरी मुलगी। आणि पुष्पा माझी जाऊबाई, धाकटी आहे पण खूप काम करते, खूप कष्ट। ही सगळी हिरवाई खरं तर तिच्याच कष्टाने फुललेली आहे। अतिशय गोड फळं आहेत आपल्याकडे, लिमिटेड ना, बरं आहे। नाही नको बाई, सध्या इतकी तीन चार चष्मे ठेवले। थांब थांब, मॅडमचा फोटो काढू। नाही, व्हिडिओ चालू आहे, बोला। काय पुष्पाने खरंच खूप छान काम केलंय, आणि हा बाग फुललाय ना तर खूपच छान वाटतंय। म्हणजे हे असं, ही काही सोपी गोष्ट नाहीये। खूप छोटे होते हे झाड, मी आले तेव्हा। तू आलेली की फर्स्ट टाइम आली? तू म्हटली मी आलेच नाही इकडं। नाही, तिथे तिथे ते नाही माहिती, हे माहिती होतं, मधून आणलं होतो, त्यांची पाईपलाईन चालू होती ना, आहे का नाही? तुमचे झाड लय छोटे होते, माय ओम एवढे असतील। किती वर्ष झाले? नाही नाही, एवढे नव्हते माझे। मग तुमची लावत होते तुम्ही? अगं रेशमा, मी तुला फळ दिलं होतं, आठव आठव, आठवत का? मामा तुला फळ राहिले, दोन येते तिथं, बांबू विकत मामा जर मामा खाते पिते घर का नाही बांबू घेतला ते बांबू बांबूच दुष्काळातला आणला बांबू मध्येच फुल्या सुरू झाला। मामा एखादं वरून पडलंच पाहिजे असं गोड आहे ग, चांगले दो मामी। व्हिडिओ चालू आहे, आपण दुध जातो पुढचं रे आता संध्याकाळपर्यंत। बर का, गावाचं शेत इतकं बहरलेलं सुंदर दिसतंय ना, यापेक्षा निसर्गाचा आनंद काय। कष्टाच्या सोन्याची फुलं आहेत ही, हा एक एक सुवर्ण कण येईल। हॅलो फ्रेंड्स, आज मी आमच्या गावाकडे आलेली आहे शेतामध्ये, आणि ग्रामीण जीवनाचा आनंद फार दिवसातून घेत आहे। अतिशय सुंदर असं हे शेत,
हिरवगार पुढे चाललेले माझ्या जाऊबाई आणि हे भरपूर कष्ट करतात या शेतामध्ये. एकत्र शेती आहे आमची सर्वांची, गहू नंतर इथे कांदा आणि मोसंबीचा बाग आहे, संत्र्याचा बाग आहे, पपईची झाडं आहेत, चिंचांची झाडं आहेत, नंतर आंब्याची झाडं खूप होती कारण आमच्या ह्या क्षेत्राचं नावच आमराई होतं. परंतु आज ही झाडं नाही आहेत, आंब्याची कमी आहेत, पण बाकीची शेती मात्र अजूनही खूप बहरलेली आहे, खूप सुंदर असं वाटतंय. हा मावळता सूर्य, कातरवेळ झालेली आहे आणि आम्ही आज आलेलो आहोत गावाकडे. आमच्या पुतण्याचं उद्या लग्न आहे आणि तो हळदी समारंभ आहे, त्यासाठी आम्ही आलेलो आहोत आणि हळद लागायला अजून वेळ आहे, पण तोपर्यंत आम्ही शेतात फेरफटका मारत आहोत. मला तर चालताना दम लागलाय आणि या माझ्या जावा किती काम करतात. इथे अतिशय सुंदर शेत, निसर्गाच्या सानिध्यात खूप कष्ट करतात आणि आनंदही घेतात. चांगलं सकस अन्न म्हणूया आपण त्यांना खायला मिळतो आणि कष्टाने शरीर प्रकृती सुद्धा खूप सुंदर राहते. पहा हा मावळता सूर्य काय सांगतोय बरं. शहरातल्या लोकांना किती वेगळं वाटतं ना, हे आनंददायी आणि नाविन्यपूर्ण. पहा हा मावळता सूर्य किती सुंदर वाटतंय. आज खूप प्रसन्न आणि छान वाटतंय. मी पहा हे सुंदरस मोहरीचं झाड छान वाटतंय ना, पिवळं पिवळं सुंदर. त्याला छोटी मुलं, त्यांचा आवाज, त्यांच्या घरातली लहान लहानशी मुलं, आवाज येतोय त्यांचा. लसूण, कांदा, वेगवेगळी पिकं, ग्रामीण भागातलं खरं हे सौंदर्य. हिरवीगार शेती आणि हे पहा क्षेत्राला पाणी चाललंय, पाणी कसं उडतंय. आणि ही आमची विहीर आहे, खूप खोल आहे आणि त्याला कठडा केलेला नाही आहे. एका शेतामधली ही विहीर आहे, अशा अनेक विहिरी आहेत वेगवेगळ्या ठिकाणच्या. कोणती कोणाची हे पण माझ्या लक्षात नाही आहे. मी फार दिवसातनं आमच्या शेतावर आलेली आहे आणि आज खरोखर खूप प्रसन्न वाटतंय. हा मावळता सूर्यच मला फार आवडला या शेतामध्ये. शेतात चालायची पण सवय नाही आहे, जरा पाय खालीवर पडतात शेतात चालायची सवय नसल्यामुळे. शेतातलं पाणी उपसण्यासाठी लाईट नसेल तेव्हा अशा प्रकारची इंजिन वापरतात. लाईट व्यवस्थेचा फार प्रॉब्लेम इथे यांच्याशी बोलून कळला. शहरातल्या लोकांना माहिती होत नाही की या शेतकऱ्याच्या काय काय अडीअडचणी आहेत, परंतु त्यांच्याशी बोलल्यावर कळतं. ही आहे आमच्या सासऱ्यांची समाधी, त्याचंही या निमित्ताने माझं दर्शन झालेलं आहे. 1992 त्यांचं निधन झालेलं होतं. अतिशय कष्टकरी शेतकरी, मनमिळावू, प्रेमळ, अभिमानास्पद असं एक व्यक्तिमत्व. चिंचाच्या झाडाला चिंचा किती आले आहेत मस्तपैकी, पहा खूप चिंचा आलेल्या आहेत, खूप गोड चिंचा आहेत. सगळ्या बांधाला चिंचाची झाडं पण आहेत. ओढे नाले, यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे खळखळून वाहणारे नदी नाले दिसत आहेत. पहा पलीकडे, ओढ्याच्या पलीकडे गेले नाही मी, आमच्या शेताला लागून ओढा पण आहे
आणि तिथे खळखळ वाहणारं पाणी आहे. त्या पाण्याचा आवाज ऐकायला मला फार आवडतं. आता पलीकडे गेलो नाही, चिखल खूप आहे म्हणून अर्ध्यातूनच निघाले. तर आता मी व्हिडिओ बंद करते कारण आता हळदीची तयारी सुरू झाली आहे. थांबते मी आता. बाय बाय. हा परत एकदा सांग. अच्छा शाळेत जाते का तू? कोणत्या शाळेत जात? थांब ना पप्पी दे ना. क्लासला. अरे वा छान. आता आपण पाहूया हळदी समारंभाची काही क्षणचित्रे. आणि
काय जाण्याचे आहे ना सही जमा बोला बोला चालू आहे फोन आहे ना बेटा उभा राहून ये इकडे चल ना.